ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवताय नमः। आपण जसं कोणत्याही कार्याचा श्रीगणेशा गणेश पूजनापासूनच करतो ना, तसंच श्रीकृष्णाने पण त्याच्या 2001 सालच्या भारत भ्रमण आणि विश्व कार्यासाठी ठिकठिकाणी करायच्या ध्यानयात्रांची सुरुवात ती पण गणपतीपुळ्याला श्री गजाननाची भेट घेऊन करणार असल्याचं सांगितलं होतं। त्या ध्यानयात्रेचं वर्णन सौ क्षिप्रा कोर्हाळकर यांनी केलंय। चला तर मग आपणही जाऊया या कोकण दौऱ्यावर। श्रीकृष्णाच्या आणि परमपूज्य ताईंच्या जगज्जननीच्या आदेशावरून हे प्रवासवर्णन मी लिहिलं। नुसतं प्रवासवर्णन नको, काहीतरी वेगळे पण असू दे असाही आदेश कृष्णाने दिला। कृष्णाची शिकवणूक आणि त्याचा सांगण्याचा अर्थ या वर्णनात यावा असं परमपूज्य ताईंच्या सांगण्यातून अभिप्रेत होत होतं। जसं होतं तसं प्रत्यक्षात उतरवणं कठीणच होतं, कारण प्रत्यक्ष कृष्णलीला शब्दात पकडायला मानवी बुद्धीचं बळ तोकडच पडणार, पण सांगणाराही तो आहे आणि करवून घेणाराही तोच। या प्रवासात कृष्णांनी आम्हाला विविध गोष्टी दाखवल्या, मानवी मनाचे अनेक नमुने दाखवले, परब्रह्माशी तादात्म्य पावण्यासाठी धडपडणारे भोळे भाबडे जीव दिसले, तसंच श्रीकृष्णाला आपल्याप्रमाणेच सर्वसामान्यांच्या तराजूत तोलणारे व्यवहारी जगाचेही दर्शन झालं। अणुरेणूत साठवलेल्या परमात्म्याचं दर्शन घडलं, त्याच्या इच्छेशिवाय पानही हलत नाही हे जसं समजलं तसं त्यांनी मनी आणलं तर नाहीचं आहे सुद्धा होऊ शकतं हे पण कळलं। सृष्टीतले अनेक चमत्कार दिसले आणि परमात्म्याच्या जागोजागी असलेल्या अस्तित्वाचा दाखलाही मिळत गेला। 8 दिवसाच्या प्रवासात विश्वरूपाची झलक मिळाली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही। प्रेम श्रद्धा सबुरी असेल तर अनेक पुंडलिकांच्या भेटी ते परब्रह्म स्वपदांनी धावत येतं, असंच नाही त्या भेटीसाठी कासावीसही होतं हा सुद्धा प्रत्यय आला। आठवडाभर कृष्णलीलेच्या सहवासात राहण्याचा योग जसा आम्हा चौघांना मिळाला तसाच तो इतर भक्तांनाही मिळावा ही कृष्णचरणी प्रार्थना। कृष्णलीला समजून येण्यासाठी, कृष्णाची शिकवण लक्षात येण्यासाठी आणि जगज्जननी ताईंची खरी ओळख होण्यासाठी 8 दिवसच नव्हेत तर हा जन्मही अधुरा आहे। तरीही या जन्मात या 8 दिवसातले तसे सोनेरी क्षण जर प्रत्येकाच्या वाट्याला येतील तर मात्र नक्कीच म्हणावंसं वाटेल, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे। कृष्ण सहवासाचा प्रसाद ज्या ओंजळीत पडला तीही ओंजळ आज कृष्ण साक्षीने सर्व कृष्ण भक्तांच्या चरणी रीती करायला तसा उशीरच झाला आहे तरी क्षमस्व। मात्र एवढंच सांगावंस वाटतं, नाहम करता हरी करता, हरी करता हि केवलम श्री कृष्णार्पणमस्तु। पुण्याला 6 जूनला श्रीकृष्ण लीलावली या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा आणि द्रविड काकांच्या कृष्ण मंदिराचा वर्धापन दिन हे समारंभ परमपूज्य ताईंच्या उपस्थितीत कृष्ण भक्तांच्या उदंड उत्साहात पार पडले होते। त्याच सुमारास श्री भूषणपई यांच्या गाडीतून ताई श्रीयुत आचार्य यांच्याकडे जायला निघाल्या होत्या। गाडीत श्री प्रकाश कोर्हाळकरही होते। कृष्णाची गणपतीपुळ्याला जायची इच्छा असल्याचं आणि तेथील अभिषेक बीच रिसॉर्ट या कोरळकरांच्या हॉटेलमध्ये राहून ध्यान करण्याचा त्यांचा मानस असल्याचं ताईंकडून समजलं। श्री प्रकाश यांचं गणपतीपुळ्याला अभिषेक बीच रिसॉर्ट हे हॉटेल आहे आणि प्रत्यक्ष योगेश्वर त्यांचे पार्टनर आहेत। कृष्णानेच तिथे येण्याची इच्छा व्यक्त करावी यासारख्या भाग्याची दुसरी गोष्ट प्रकाशच्या दृष्टीने कोणची असेल। 22 जूनला कृष्ण भक्तांसाठी बोलणार आहे, त्या दिवशी तुम्ही या। त्याच दिवशी जायचा दिवस नक्की कळेल, कोणी कोणी जायचं कसं जायचं हेही सारं समजेल, आत्ता तरी हा बाकीचं काहीही सांगत नाही असं ताई म्हणाल्या।
आम्ही 22 जूनची अतिशय उत्कंठतेने वाट पाहू लागलो. 22 जून उजाडायलाही तसा बराच अवकाश होता. मधून मधून ताईंना फोन करून काही समजतं का याचा अंदाज घ्यायचा प्रयत्नही केला, पण तो ताईंचा लाडोबाही नटकट खट्याळ. आमची उत्सुकता त्यांनी चांगलीच लावून धरली होती, कारण मी जेव्हा जेव्हा फोन करत होते तेव्हा तेव्हा ताईंचं एकच उत्तर असायचं, नाही क हा अजून काहीच सांगत नाही. 6-7 दिवसांनी अचानक एके दिवशी पार्ल्याहून फणसळकर वहिनींचा फोन आला. मी आज बदलापूरला गेले होते आणि खास म्हणजे कृष्ण पुळ्यात येतोय, साधारण 25 जून नंतर. निश्चित तारीख समजली नाही, ती 22 जूनला समजणार. मी त्या सुमारास कोल्हापूरला आहे आणि कृष्णानी मला गणपती पुळ्याला यायला परवानगी दिली आहे. चला, अनऑफिशियली रिझल्ट तर समजला होता, आता 22 जूनला व्यवस्थित मार्कलिस्ट सकट आणि ऑफिशियल रिझल्ट समजणार होता. 22 जूनला आम्ही कृष्णकुटीरमध्ये पोचलो. काळाप्रमाणे बदलणाऱ्या ताईंच्या लाडोबाचा बेत बदलू नाही ही मात्र प्रार्थना केली. बरेच दिवसांनी कृष्ण बोलत असल्याने प्रचंड गर्दी होती. कृष्णाच्या आदेशानुसार आम्हाला ताईंनी बोलावलं. 25 जूनचा डोंबिवली केंद्राचा वर्धापन दिनाचं निमंत्रण कृष्णाला आणि ताईंना आम्ही दिलं आणि त्याचवेळी कृष्णाला गणपती पुळ्यासंबंधीचा कार्यक्रम विचारला. कृष्णा, ताईंनी साथ घातली आणि कृष्णाच्या आदेशानुसार कार्यक्रम पक्का झाला. विश्वशांतीसाठी योगेश्वर 6 महिने देशभ्रमण करणार आहे. या अगोदर गणपती पुळ्याला श्री गजाननाच्या देवळात जाऊन ध्यान करायचं आहे. त्यानंतर प्रकाशच्या हॉटेलमध्ये एक दिवस पूर्ण ध्यान करणार. 26 जून रोजी मंगळवार आहे. सकाळी बरोबर 6 वाजता बदलापूरहून निघायचं. साधारण संध्याकाळी 6-6:30 पर्यंत गणपती पुळ्याला पोचायचं, ताई सांगत होत्या. बरोबर कोण कोण असणार कृष्णा? तू, प्रकाश आणि पैंच्या गाडीतून जायचं म्हणून ते दोघं. शिवाय कोल्हापूरहून फणसळकर वहिनींना यांनी परवानगी दिली आहे, ताई म्हणाल्या. इतर भक्तांना यायचं असल्यास? नको, हे ध्यान विश्वशांतीसाठी असल्याने इतरांना त्यांनी परवानगी दिलेली नाही. गणपती पुळ्यानंतर कृष्णाचा कोकणात दौरा असेल, तिथे 7 केंद्र उघडायची आहेत, ताई सांगत होत्या. कृष्णा, गणपती पुळ्याहून पुढे कोकणात जाताना तू आमच्या गाडीतून यावंस, आमची सेवा घ्यावीस. पैंच्या ह्या वाक्यावर कृष्णाने निक्षून सांगितलं की आत्ता मला काहीही सांगता येत नाही, 24 जूनला संध्याकाळी या, गणपती पुळ्याचा आणि कोकणातला पूर्ण कार्यक्रम हा सांगेल. त्याप्रमाणे त्या दिवशी सगळा कार्यक्रम ठरवला जाईल, ताईंनी कृष्णाकडे पाहत सांगितलं. ताई, गणपती पुळ्यानंतर पुढे कोकणात यायला आम्हाला परवानगी आहे का? या माझ्या प्रश्नावर आत्ता काहीच सांगता येत नाही, ते सुद्धा 24 जूनला समजेल, असंही उत्तर आलं. कृष्णाने बघू अथवा नाही असं म्हटलं तर जास्त हट्ट करायचा नसतो, जड जातं ते. हे खाडिलकर काकींचं वाक्य स्मरणात होतं, त्यामुळे जास्त न बोलता आम्ही सगळे गप्प बसलो. गणपती पुळ्यापर्यंत तरी आपल्याला कृष्णाबरोबर राहायला मिळत असल्याने त्यातही काही कमी आनंद नव्हता. 22 जूनला पुन्हा पार्ल्याहून फणसळकर वहिनींचा फोन आला. काय ठरलं? तुम्ही कधी निघणार? कोण कोण येणार? मी त्यांना सर्व कार्यक्रम सांगितला. कृष्ण आणि आम्ही चौघं आणि तुम्ही, बाकी कोणीच नाही. यावर कृष्णाने इतरांना नकार का दिला तेही मी सांगितलं. हे सर्व ऐकून त्यांना आश्चर्य वाटलं की इतरांना नकार देणाऱ्या ताईंच्या लाडोबांनी नेमकं कुंदाबाईंनाच कशी काय परवानगी दिली? कुंदाबाईंनी तुमच्याकडून कृष्णाला खास सेवा हवी असणार म्हणूनच त्यांनी तुम्हाला परवानगी दिली, मी गमतीखातर बोलले. हे वाक्य मात्र वहिनींच्या बाबतीत नंतर खरं ठरलं होतं. 24 जूनला संध्याकाळी करुणा आणि भूषण कृष्णकुटीरमधून सर्व कार्यक्रमाची रूपरेषा हातात घेऊनच आले. आनंदाची गोष्ट अशी होती की कृष्णाने संपूर्ण कोकण दौऱ्यात आम्हाला सहभागी करून घेतलेलं होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम महान शक्ती देवताय नमः, श्री कृष्णार्पणमस्तू.